रंगार गल्ली भागातील रस्ता रुंदीकरणासाठी बाधित ठरणाऱ्या मालमत्ता संपादित करण्यास संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही जण न्यायालयात गेल्यानं 1998 प्रमाणे यावेळीही रुंदीकरणाची मोहीम रखडणार का असा प्रश्न निर्माण झालाय. त्याबाबतचा MCNचा हा खास रिपोर्ट. गुलमंडीहून सिटी बस धावावी हे केवळ महापालिकेचेच नाही तर औरंगाबादकरांचे सुद्धा स्वप्न आहे. यात अडथळा येतो तो येथील जुन्या चिंचोळ्या गल्ल्या आणि भरमसाठ अतिक्रमणांचा. जुन्या औरंगाबाद सुंदर वाहतुकीस मोकळे करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आतापर्यंत रुंदीकरणाचे अर्धवट आणि अयशस्वी प्रयत्न अनेकदा झाले. 1998 सिटी चौक ते कुंभारवाडा रुंदीकरणाचा प्रयत्न झाला होता. काही मालमत्ता काढण्यात आल्या तर काही जण न्यायालयात गेल्याने रस्ता रुंदीकरण अर्धवटच राहिले होते. 1998 रस्ता रुंदीकरणाची कारवाई फक्त एका बाजूने झाली. आता पुन्हा रंगार गल्ली रुंदीकरणाचा घाट घातला गेला आहे. शहरातील वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमंडी परिसरातील रंगार गल्ली भागात कुंभारवाडा चौक ते सिटी चौक या मार्गावरील 500 मीटर रस्त्याचे 50 फूट रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत बाधित ठरणाऱ्या 150 मालमत्ता संपादित करण्यासाठी महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या वतीनं वर्षअखेरीस 28 डिसेंबर रोजी रंगार गल्ली भागातील मालमत्ताधारकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या मालमत्ताधारकांना जागेचा मोबदला महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार असल्याने मनपाच्या भूसंपादन विभागाच्या वतीनं रस्ता रुंदीकरणासाठी रंगार गल्ली भागातील बाधित मालमत्ता धारकांच्या संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात येत आहेत. त्यानुसार कालपासून सुरू या मोहिमेत रंगार गल्ली भागातील 25 हून अधिक मालमत्ता धारकांनी भूसंपादनास सहमती दर्शवल्याची माहिती महापालिकेचे भूसंपादन अधिकारी NV भैलुमे यांनी दिली. रंगार गल्ली भागात असलेल्या बाजारपेठेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने रंगार गल्ली भागातील रस्ता रुंदीकरण आवश्यक बाब असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनासाठी संमती दर्शवल्याची माहिती बाधित मालमत्ताधारकांनी MCNशी बोलताना दिली. आम्ही देणार नाही साहेब, 98 आम्ही दिलेले 18 फूट आम्ही देणार नाही. कोर्टात जाऊ, जे पाहिजे ते करू, पण आमची 1 इंच जागा देणार नाही. समोरची गेलेली नाही 1 फुटही, समोरची काप 8 फूट रोड पदार्थ होऊन जातो. काय मागणी आहे? आमची मागणी काही नाही, दोन्ही साईडनी करा. एक लक्षात घ्या, मोबदल्याचं सोडा की ज्या 98 18 फूट गेलेली जागा आहे, परत डबल फाशी द्यायची नाही. आमची हीच एवढी विनंती आहे. वन साईड झालेले 98 महानगरपालिका संमती आहे, आमचं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही जागा द्यायला तयार आहे, पण याच्या बदल्या आम्हाला वरती 2-3 मजले बांधण्याचे परमिशन मिळायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे आमच्याकडे. संमती आहे आम्हाला, आणि असं गरजेचं आहे की या गल्लीमध्ये ट्रॉफिक खूप जाम होती. त्यानंतर काही मोर्चे वगैरे निघाल्यानंतर इतकी ट्रॉफिक जाम होती की भांडणं वगैरे होता गल्लीमध्ये. होणं गरजेचं आहे, आवश्यकता आहे गल्लीला. गल्लीचा रोड फार छोटा आहे, नाही म्हणता म्हणता 15 ते 20 फूट आता रोड आहे. कमीत कमी ते 40 ते 50 फूट व्हायला पाहिजेत तो. यामध्ये आमची संमती आहे आणि आम्ही जमीन द्यायला पण तयार आहे. संमती आहे ना, रंगार गल्ली भागातील रस्ता रुंदीकरणाला काही मालमत्ता धारकांनी विरोधाची भूमिका घेत मनपाच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महापालिकेच्या भूसंपादन अधिकाऱ्यांना नोटीस देत रंगार गल्ली भूसंपादनास स्थगिती दिल्याने न्यायालयात गेलेल्या मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे रस्ता रुंदीकरणाला प्रतिसाद देण्यासाठी रंगार गल्ली भागातील काही मालमत्ता धारकांनी सहमती दर्शवल्याने रंगार गल्ली भागातील रस्ता रुंदीकरणावरून मालमत्ता धारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे 1998 प्रमाणे यंदा देखील शहरातील वर्दळीचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या रंगार गल्लीतील रस्ता रुंदीकरणाची मोहीम रखडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.